भारत हा शेती प्रधान देश आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करण्यासाठी बैलांची अनमोल मदत घेतली जाते. बैल वर्षभर शेतात राबराब राबतो. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्याने केलेल्या कष्टाचे स्मरण व्हावे म्हणून वर्षातून एक दिवस बैल पोळा साजरा केला जातो. पोळा श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते या दिवशी मातीच्या बैलांची पूजा करतात. श्रावण महिन्यांची सुरुवात ही सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो. सर्जराजाचा सण म्हणजे पोळा. पोळा सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साज शृंगार खरेदी करतात. बैल सजवतात आणि पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ एक मोठे आंब्याच्या पानांचं तोरण करून बांधतात. त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनया ढोलताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतो. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. असा हा पोळ्याचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात येतो. या पोळ्यास बैल पोळा देखील म्हणतात. पोळ्याचे महत्व शेतकरी वर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेनं वाट पाहतो. शेतकऱ्यांचा सखा मित्र सर्जा राजाचा आजचा दिवस हा मानाचा असतो. अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा हा आनंदाने साजरा केला जातो.